नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, EMPSC मंत्राच्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये मी कुणाल तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, अशक्य आणि अकल्पनीय असं काही आपल्या आवाक्यात आलं की संपूर्ण जग आपल्याला बदलल्यासारखं वाटतं. तसंच काहीसं 50 वर्षांपूर्वी 20 जुलै 1969 या दिवशी घडलं. नासा या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेच्या Apollo 11 मोहिमेला त्या दिवशी मोठं यश मिळालं आणि माणूस अखेरीस चंद्रावर उतरला. त्याआधी 8 वेळा चंद्रावर मानव उतरवण्याचे अयशस्वी प्रयत्न नासाने केले होते, पण जुलै 1969 मोहीम फत्ते झाली आणि जगभर ही बातमी पसरल्यानंतर काही वर्षात आपल्याकडील एखाद्या वाक्प्रचारातसुद्धा आत्ता तर माणूस चंद्रावर गेला आहे यासारखी वाक्य ऐकू येऊ लागली. अंतराळवीर हा 1961 साली पहिल्यांदा वापरला गेलेला शब्द मराठी भाषेत 1969 स्थिरावला. चंद्रावर स्वारी किंवा चांद्रविजय यासारखे शब्दही मराठीत कित्येक वेळा वापरले गेले आणि आपल्या भाषेचा लढाऊ बाणा आधुनिक काळामध्ये जणू वैज्ञानिक प्रगतीचेच पोवाडे गात आहे की काय असे मानले जाऊ लागले. मित्रांनो, विकसित होणारं विज्ञान हे कधी एकटं नसतं, त्याच्याभोवती समाज हा नेहमी असतो. कधीकाळी गॅलिलिओने ग्रहताऱ्यांकडे पाहण्यासाठी जी दुर्बीण बनवली आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचं जेव्हा सांगितलं तेव्हा त्याला धर्मद्रोही ठरवणाराही समाजच होता. आणि गॅलिलिओच्या जन्मानंतर 405 वर्षांनी केवळ अमेरिकेतच नाही तर मुंबईच्या रस्त्यांवरसुद्धा अंतराळवीरांचं स्वागत करणाराही समाजच होता. चंद्र हा जगभराच्या मानवी समाजाला बांधणारा एक दुवा ठरला आणि त्यावरचं पहिलं पाऊल हे जगातल्या समाजाला आनंदाची भरती यावं असंच ठरलं. याला तत्कालीन सोव्हिएत युनियनचा आणि त्या साम्यवादी राजवटीच्या पंखाखालील असलेल्या डावे देशांचा अपवाद असेलही. अखेर अमेरिकेने कित्येक अब्ज डॉलरचा खर्च पहिल्या 8 मोहिमांमुळे केला. तो 1961 साली सोव्हिएत युनियनने युरी गागरिन हा पहिला अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परत आणल्यानंतरच. या दोन्ही महासत्तांमध्ये इतकी स्पर्धा निर्माण झाली होती की आपली ती प्रगती आणि दुसऱ्याचा तो आटापिटा असे त्यावेळी एकमेकांना वाटत असे. अर्थात या स्पर्धेतून कित्येक विक्रमसुद्धा प्रस्थापित होत होते आणि तसंच काहीसं चंद्राबाबतीत घडलं. नासाने पहिल्या मानवी पावलानंतरच्या 41 महिन्यात एकदा नाही तर तब्बल 5 वेळा चांद्र मोहिमा काढल्या आणि 1972 सालच्या डिसेंबरपर्यंत 1 नाही 2 नाही तर तब्बल डझनभर अमेरिकी अंतराळवीर चंद्रावर उतरवले. त्यानंतर मात्र अमेरिकेने चंद्रावरील मनुष्य स्वाऱ्या स्वतःहूनच थांबवल्या आणि त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे जून 1974 सोव्हिएत युनियननेसुद्धा चंद्रावर माणूस पाठवण्याचा नाद सोडून दिला. शीतयुद्ध काळातील ह्या 2 महासत्तांच्या स्पर्धेमुळे अवघ्या 11 ते 12 वर्षात किमान 100 अब्ज डॉलर अपोलो याने 13 वेळा पाठवण्यावर अमेरिकेने खर्च केला. महासत्तांची ही अंतराळ स्पर्धा कशी वाढली आणि तिला पुढे कोणकोणती वळणे मिळाली ह्याचा शोध पुढच्या काळात कित्येक जिज्ञासू व्यक्तींनी घेतला. सामाजिक शास्त्रांच्या काळात अभ्यासिकांनीही विज्ञानाचा वापर अमेरिकेने जागतिक सत्ता मिळवण्यासाठी कसा केला हे उघड केलं. आणि चंद्रावरही डाग असतात हे जणू रूपक अलंकारातूनच यामुळे सिद्ध झालं. याचं कारण की अभ्यासांचा सूर असा होता की अमेरिका जेव्हा व्हिएतनाममध्ये फौजा घुसवण्याचा प्रयत्न करत होती, अमेरिका जेव्हा दक्षिण अमेरिकी देशांमध्ये राजकीय उलथापालथ घडवत होती, त्याच काळामध्ये अमेरिकेमध्ये चंद्र मोहिमांचा जोर हा सगळ्यात जास्त होता. रिचर्ड निक्सन सारख्या काहीशा अहंकारी राष्ट्राध्यक्षांनी ह्या चंद्र मोहिमेचा वापर पुरेपूर राजकीय स्वार्थासाठी करून घेतला. चंद्रावर उतरलेले अमेरिकी अंतराळवीर 19 देशांना भेटी देऊन 1969 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा मुंबईला आले त्यामागेसुद्धा अमेरिकेचा हेतू प्रचार करण्याचाच होता. हेच रशियानेसुद्धा त्याआधी युरी गागरिन ह्या अंतराळवीराची तत्कालीन भारतीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी भेट घडवण्यातून साधलं होतं. अर्थात भारतीयांनी तेव्हा रशियन आणि नंतर अमेरिकनांचे स्वागत केले ते आधुनिकता आणि विज्ञान यांचा विजय झाला म्हणून. हेच थोड्याफार फरकाने त्यावेळी जगातील इतर देशांमध्ये सुद्धा झालं.
आणि ह्यापैकी कित्येक देशांमध्ये तोपर्यंत अंतराळ संशोधन सुरूसुद्धा झालेलं नव्हतं. भारतात मात्र चंद्रावरील पहिल्या पावलाचा उत्सव जगाने साजरा केल्यानंतर एका महिन्याच्या आत 1969 सालच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ज्याला आपण इस्रो असं म्हणतो, त्याची स्थापना करण्यात आली होती. आणि त्याच्याही आधी 20 नोव्हेंबर 1967 रोजी भारतीय अंतराळ शास्त्रज्ञांनी थुंबा येथील तळावरून संपूर्ण भारतीय बनावटीचे RH-75 हे रॉकेट अंतराळात सोडले होते. भारतीयांचा तेव्हाचा उत्साह काही पोकळ आणि अनाठाही होता अशातला भाग नाही, त्याला भारतीय भूमीवर भारतीयांनी दाखवलेल्या हुशारीचं आणि कष्टांचं वलय होतं. जगात आपण मागे राहू नये एवढंच ह्या दोन्ही महासत्तांमधून सारखेच अंतर ठेवू पाहणाऱ्या अलिप्ततावादी भारतीय भूमिकेचे सार होते. आणि याच अलिप्ततावादातून 1972 संयुक्त राष्ट्रामध्ये एका मागणीला जोर आला होता. ती मागणी म्हणजे चंद्र किंवा अन्य कोणतेही ग्रहतारे हे सर्व पृथ्वीवासी मानवांचा ठेवा आहेत आणि त्या ठेव्याचा वापर कोणीही व्यापारी किंवा लष्करी हेतूने करू नये. अशा अर्थाचा एक चंद्र करार ज्याला मून ट्रिटी असं म्हटलं गेलं, तो सुद्धा याच मागणीतून 1979 साली आकाराला आला. अर्थात त्या मून ट्रिटीला ना अमेरिकेने भेट घातली ना सोव्हिएत युनियनने. इनफॅक्ट फ्रान्सचा अपवाद वगळता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील कुठल्याही कायम सदस्य असलेल्या देशाने ह्या करारावर स्वाक्षरी केलीच नाही. आणि अतिशय उदात्त आशयाचा हा करार आज अतिशय गळपटलेल्या अवस्थेमध्ये संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पडून आहे. मित्रांनो, चंद्रावर माणूस पाठवण्याची स्पर्धा आता पुन्हा जोर धरणार अशी चिन्ह जगात दिसत आहेत. चीनने पुढच्या वर्षभरात मानवी अंतराळ यानाचा कार्यक्रम सुरू करणार आणि 2035 चंद्रावर माणूस पाठवणार असं जाहीर केलेलं आहे. अमेरिकासुद्धा ह्या पुन्हा चंद्रावर पाऊलखुणा उमटवण्याची इच्छा व्यक्त करते. अमेरिकेच्या पुढच्या मोहिमेचं नाव अपोलोशी मिळतं जुळतं आणि त्या ग्रीक देवाची बहीण आर्टेमिस हिचं असणार आहे असं ठरलेलं आहे. 2028 पुन्हा चंद्रावर अमेरिकी पाऊल ठेवण्याची आकांक्षा हे उघडगुपित असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी अमेरिकी उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी आम्ही 2024 पुन्हा चंद्रावर जाऊ असं घोषितसुद्धा करून टाकलेलं आहे. अर्थात अमेरिकेचे त्यापुढील काळातील इरादे काहीतरी वेगळेच असतील आणि जमल्यास युरोपीय संघातील देशांसह चंद्रावरच संशोधन स्थानक उभारण्याचे प्रयत्न होतील अशा अटकळी चंद्रावरील पहिल्या पावलाचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना बांधल्या जात आहेत. मित्रांनो, आज भारताचं मानवरहित चांद्रयान 2 चंद्रावर उतरू पाहत आहे. ते या पुन्हा सुरू झालेल्या स्पर्धेच्या आधीच वैज्ञानिकांना कोणत्याही सत्ता स्पर्धेत न उतरवता काम करू देणं, देशासाठी अंतराळशास्त्रीय प्रगतीचा वापर करायचा तर तो आधी उपग्रहांसाठी करणं, हा भारतीय अंतराळ कार्यक्रमाने आजवर स्वीकारलेला सत्मार्ग आहे असं म्हणता येतं. तो सोडून आपणही स्पर्धेतच उतरावं असे प्रसंग पुढच्या 2 दशकात कित्येक देशांच्या उचापतींमुळे आपल्यासमोर येतील. अशावेळी आपली वैज्ञानिक आणि अंतराळशास्त्रीय प्रगती ही निकोप असेल, निरोगी असेल आणि तिला कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा रोग झालेला नसेल हे पाहणं ही आपल्या अंतराळ क्षेत्रातील धोरणांची आणि इस्रोची पुढच्या काळातील कसोटी असेल. मित्रांनो, ह्या पॉडकास्ट सिरीजमध्ये अपोलो 11 आणि चांद्रयान 2 निमित्ताने आपण ह्याचा एक राजकीय परामर्श घेण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, EMPSC मंत्राची ही पॉडकास्ट सिरीज जर तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला या संदर्भात आणखी काही व्यक्त व्हायचं असेल तर प्लीज तुमचं म्हणणं आमच्यापर्यंत पोहोचवा. कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचे कॉमेंट आमच्यापर्यंत पोहोचवा आणि तुम्हाला ही पॉडकास्ट सिरीज नक्की कशी वाटते ते प्लीज आम्हाला सांगा. तोपर्यंत पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण आणखी एका नवीन विषयाचं नवीन विश्लेषण घेऊन पुन्हा भेटू. तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि प्रगतीपथावर रहा. शुभेच्छा.